अखेर खुनाचा 72 तासात लावला छडा, पतीच निघाला पत्नीचा मारे घरी। दिग्रस तालुक्यातील सावंगा बुद्रुक ते चिरकुटा मार्गावरील रस्त्याला लागून असलेल्या एका शेतात मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता। या प्रकरणाचा पोलिसांनी 72 तासाच्या अथक प्रयत्नानंतर छडा लावला असून पत्नीचा खुद मारेकरी हा पतीच असल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खडबड उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की पूजा अनिल कावडे वय 28 राहणार शेलोडी तालुका दारवा हल्ली मुक्काम वाईगोड तालुका मानोरा ही वाईगोड येथून दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता पुणे जाण्यासाठी घरून निघून गेली होती। ती पुणे येथे पोहोचली नसल्याने नातेवाईकांनी त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दिग्रस पोलिसात केली होती। अखेर 5 दिवसांनी दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान दिग्रस तालुक्यातील सावंगा बुद्रुक ते चिरकुटा मार्ग असलेल्या चव्हाण यांच्या शेतातील कापूस व तुरीच्या ओढीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। या प्रकरणात पोलिसांनी तपासाची दिशा घेत यवतमाळ येथून श्वान पथक बोलावले होते। श्वान पथक यांनी जवळच 100 मीटरच्या परिसरात फिरून रवाना झाले होते। दिनांक 10 नोव्हेंबर रोजी मृत महिला दारवा न्यायालयाची तारीख व सायंकाळी 6 वाजता पुणे जाण्यासाठी घरून दिग्रस येथे आली होती। यात आणखी कसून चौकशी केली असता या प्रकरणात 4 जण आरोपी असल्याचे पोलिसाच्या तपासात निष्पन्न झाले। उज्ज्वल पंढरी नगराडे वय 22 राहणार राडेगाव, गौरव रामभाऊ राऊत वय 21 राहणार कळंब, अभिषेक बबन मात्रे वय 24 राहणार शिंदी बुद्रुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या तिघांना अतिशय शितापीने पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच वेळी ताब्यात घेतले असून यापैकी एक फरार आहे। पती अनिल रमेश कावडे हा मृतक पत्नीचा मारेकरी निघाला। या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आंबले, पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारकी यांच्यासह पोलीस पथकाने लावला।